नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी के एम एस टी सी ई टी ॲडमिशन दोन हजार तेवीसविषयी विषयी तर बघा मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी जी आहे ती आलेली आहे त्यामध्ये सीई टी सेलमार्फत मित्रांनो ऑफिशियल जी काय अपडेट आहे ती आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बे ते येते तिलासुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही पद्धतीचे एम एस टी ई टीच्या ॲडमिशन संदर्भात कुठलेही अपडेट्स तुमच्याकडनं मिसणार नाही आहे तर बघा मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठीची काय आनंदाची बातमी आलेली आहे मोठी बातमी आहे सीईटी सेल तर्फे अपडेट आलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा लोकमत मार्फत माहिती आलेली आहे बातम्या अशा पद्धतीची ई टीचा अभ्यासक्रम जाहीर तर बघा ई टीचा अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे उच्च शिक्षण विभागाने आठ विषयांच्या अभ्यासासाठीची जी काही दिशा आहे ती मिळणार असल्याने हा जो काही अभ्यासक्रम आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये पाहू शकता उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाळकर यांनी दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी उच्च शिक्षण विभागाच्या अख्यातरीत असलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ई टीचा अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे त्यानुसार विधीसाठी म्हणजेच लॉसाठी एकशे पन्नास गुणांची जी काही परीक्षा ती असणार आहे बी एड एम एडसाठी एकशे पन्नास गुणांची बी एड एम एड आणि बी पी एड किंवा मग एम पी एडसाठी शंभर गुणांची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे उच्च व शिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी ई टी घेण्यात येते तंत्रशिक्षण विभागाच्या अख्यातरित असलेल्या ई टी बी पी एड एम पी एडसाठी परीक्षांचा अभ्यासक्रम आणि गुणांचे निकष नुकतेच राज्यसामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात ई टी सेलतर्फे जाहीर करण्यात आलेले होते त्यानुसार जर आपण पाहिलं तर बघा कशा पद्धतीने संपूर्ण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे पाहू शकता मित्रांनो उच्च शिक्षण विभागाने आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुण आणि निकष जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना ई टी परीक्षांच्या तयारी साठी दिशा मिळणार आहे उच्च शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या निकषांनुसार विधी म्हणजेच लॉ चे तीन आणि पाच वर्ष अभ्यासक्रमांची सीई टी परीक्षा एकशे पन्नास गुणांची होणार आहे त्यासाठी विषय सारखे असले तरी सुद्धा शंभर गुणांची एम एड तसेच बी एड एम तरी गुणांचे वेटेज मात्र वेगवेगळे देण्यात आलेले आहेत त्यानंतर दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बी पी एड आणि एम पी एससाठी लेखी पन्नास गुणांची आणि शारीरिक चाचणी पन्नास गुणांची अशा शंभर गुणांची परीक्षा होणार आहे बी एड बी एड बी ए बी एड बी एस सी बी एड बी बिया एडसाठी शंभर गुणांची परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर बघा बी एड इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट अर्थात ई एल सी टी ही परीक्षा पन्नास गुणांची होणार आहे तर एकात्मिक अभ्यासक्रमासाठी शंभर गुणांची सीई टी होणार आहे संबंधित अभ्यासक्रमांची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात राहणार आहे परीक्षेत निगेटिव्ह गुण पद्धत राहणार नाही तसेच साधारणपणे एका प्रश्नासाठी एक गुण अशा पद्धतीचे प्रश्नांचे स्वरूप राहणार आहे तर पाहू शकता आजच आलेली बातमी आहे वीस डिसेंबर दोन हजार बावीसची आलेली बातमी आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण जे काही सीई टी देणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी मित्रांनो हा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने अभ्यासासाठीची दिशा मिळावी या हेतूने हा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे तर अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद